हॅलो फ्रेंड्स, आजच्या वेळेमध्ये क्लास 9th मधला मॅथ्स पार्ट 2 मधला पहिला जो टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री, त्याच्यामधला एक थेरॉटिकल भाग तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अँड द पार्ट इज एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रूफ. आता ह्या प्रूफचे दोन प्रकार आहेत, जे आपण पहिल्या टॉपिकमध्ये बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्रीमध्ये शिकलो की याच्यामध्ये दोन प्रकार आहेत प्रूफचे. एक तर डायरेक्ट प्रूफ, डायरेक्ट मेथडनं आपण एखादी प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो, आणि दुसरी जी आहे ती इनडायरेक्ट मेथड. तर ह्यामध्ये इनडायरेक्ट मेथड जी आहे, त्या इनडायरेक्ट प्रूफमध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, एखादी प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची असेल, तर ती प्रॉपर्टी थोड्या वेळ पुरतं आपण असं अज्युम करायचं की ती चुकीची आहे. आणि मग ती प्रॉपर्टी चुकीची आहे असं अज्युम करून आपण एक एक स्टेप्स लिहित द्यायच्या. सगळ्यात शेवटी आपल्याला एक कॉन्ट्राडिक्शन मिळतं. हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे, मग हे आपण कशामुळे आपल्याला ही कॉन्ट्रडिक्शन मिळाली, तर सुरुवातीला जे आपण अज्युम केलं होतं त्याच्यामुळे आपल्याला कॉन्ट्रडिक्शन मिळते. याचा अर्थ सुरुवातीला जे आपण अज्युम केलं होतं ते चुकीचं आहे, म्हणून मग आपण अज्युम केलेलं चुकीचं असेल तर ती प्रॉपर्टी खरी असणार आहे. तर अशा मेथडनं साधारणपणे ही इनडायरेक्ट प्रूफ असते. आता हा तर झाला थिओरेटिकल पार्ट, आपण ह्याचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे मग आपल्याला ती प्रूफ, इनडायरेक्ट प्रूफ कशा पद्धतीने लिहायची किंवा त्याच्या मागची आयडिया काय आहे ते क्लिअर होईल. तर हा थिअरम आहे किंवा ही प्रॉपर्टी आहे जी आपल्याला प्रूव्ह करायची. थिअरम म्हणजेच काय, तर एखादी अशी प्रॉपर्टी जी आपण लॉजिकली स्टेप्सनं प्रूव्ह करू शकतो, त्याला आपण थिअरम असं म्हणतो. तर हा जो थिअरम आहे तो आपल्याला इनडायरेक्ट मेथडनं प्रूव्ह करायचा आहे. आता हा ह्या थिअरमचं स्टेटमेंट असं आहे, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. आता ह्याचं जर एक्झाम्पल आपण बघितलं की प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत, तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड सो ऑन. आता ह्यामधला पहिला एक नंबर जर आपण सोडला, विच इज इव्हन नंबर, ही समसंख्या आहे 2, आणि उरलेले सगळे जे एलिमेंट्स आहेत ते ऑड आहेत, म्हणजे ही प्रॉपर्टी खरी आहे जी आपल्याला थिअरम म्हणून आपण इथे घेतलेली आहे ती प्रॉपर्टी खरी आहे, पण आपल्याला हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी आपण इनडायरेक्ट प्रूफ त्याचा उपयोग करणार आहोत. आता ती मेथड काय आहे आणि ते कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं ते आपण आता बघू. आता ह्यामध्ये सुद्धा जे आपले जनरल मेथड आहे त्याच्यामध्ये जसं आपण गिव्हन टू प्रूव्ह देतो तसं इथं सुद्धा असणार आहे. याच्यासाठी आपल्याला गिव्हन लिहावं लागणार आहे, त्याच्यानंतर व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह ते टू प्रूव्ह या हेडिंग खाली आपण लिहायचं आहे, आणि सगळ्यात शेवटी आहे प्रूफ. तर या तीन स्टेप्समध्ये आपण इथे लिहूया. आता हे जे रिलेटेड आहे हे अल्जेब्राशी रिलेटेड थिअरम आहे, त्यामुळं याच्यामध्ये डायग्राम येणार नाही. आपण गिव्हनपासून सुरुवात करूया. आपल्याला असं दिलंय या थिअरमच्या स्टेटमेंटमध्ये, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. मग आपण एक नंबर त्याच्यासाठी अक्षर असं घेऊया की समजा पी हे एक लेटर आहे, हे लेटर किंवा हे व्हेरिएबल त्या नंबरसाठी आपण वापरले. सो पी इज अ प्राईम नंबर, आणि तो प्राईम नंबर आपल्याला कसा पाहिजे, तर ग्रेटर दॅन 2, तर तो जो नंबर आहे 2 पेक्षा मोठा प्राईम नंबर, त्याच्यासाठी आपण लेटर पी घेऊया. सो पी इज द प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. आता त्याला जोडूनच गिव्हनमध्ये आपण आणखी असंही लिहू शकतो की जर हा प्राईम नंबर असेल पी, तर प्राईम नंबरची आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की प्राईम नंबर म्हणजे असा नंबर ज्याचे डिव्हायजर्स फक्त 1 असेल किंवा तो नंबर इटसेल्फ. मग आता पी हा प्राईम नंबर आहे, याचा अर्थ याचे जे डिव्हायजर्स आहेत, सो डिव्हायजर्स ऑफ पी आर 1 अँड पी, म्हणजे पी चे डिव्हायजर्स 1 असेल किंवा पी स्वतः असेल, हे आपण ऍड केलं या गिव्हन मध्येच. आता टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला, की पी हा जर प्राईम नंबर असेल विच इज ग्रेटर दॅन 2, देन इट मस्ट बी ऑड नंबर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो टू प्रूव्ह इज पी इज अँड ऑड नंबर, सो दिस वी हॅव टू प्रूव्ह पी हा ऑड नंबर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इथे इनडायरेक्ट मेथड त्याची जी प्रूफ आहे ती सुरू होते, की जे प्रूव्ह करायचं आपल्याला पी इज अन ऑड नंबर, आपण थोडा वेळ असं अज्युम करायचं की हे चुकीचं आहे. दॅट मीन्स लेट अस अज्युम दॅट पी इज नॉट अन ऑड नंबर, पी इज नॉट अन ऑड नंबर, कारण हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की पी हा ऑड नंबर आहे. थोडा वेळ पर्यंत आपण असं कन्सिडर करूया की पी हा ऑड नंबर नाही. मग पी जर ऑड नंबर नसेल, इफ पी इज नॉट अन ऑड नंबर, देन इट मस्ट बी अन इव्हन नंबर, कारण नंबर्सचे जर कॅटेगरी आपण केली तर दोनच प्रकार पडतात. जर आपण सर्व नॅचरल नंबर्स घेतले किंवा कुठल्याही प्रकारचे नंबर्स घेतले, तर 1, 3, 5 हे सगळे ऑड नंबर्स मिळतील, किंवा 2, 4, 6 हे
हे सगळे इव्हन नंबर्स म्हणते. म्हणजे इंटीजर्सचे हे दोनच प्रकार आहेत, एकतर तो ऑड असेल किंवा इव्हन असेल. आता पी ऑड नंबर नाही असं जर आपण अज्युम केलं तर तो इव्हनच असला पाहिजे. सो पी इज अँड इव्हन नंबर, म्हणजे पी हा इव्हन नंबर असलाच पाहिजे. हे आपल्याला या पहिल्या स्टेटमेंटवरून हा रिझल्ट मिळाला की पी ऑड नाही असं आपण अज्युम केले मग तो इव्हन नंबरच असला पाहिजे. आता पी हा जर इव्हन नंबर असेल तर कुठलाही इव्हन नंबर आपल्या डोळ्यासमोर घ्या, 2, 4, 6, 8 कोणताही इव्हन नंबर घ्या, त्याचा एक कॉमन डिव्हायजर असतो तो म्हणजे 2. ह्या कुठल्याही इव्हन नंबरला दोन भाग जातोच, याचा अर्थ पी हा जर इव्हन नंबर असेल जसं आपल्याला इथं स्टेटमेंट मिळालं तर त्या पीचा 2 हा डिव्हायजर असला पाहिजे. देअरफोर डिव्हायजर ऑफ पी इज 2. आता आपले गिव्हनकडे येऊया. गिव्हन मध्ये आपण असं स्टेटमेंट केले की पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 अँड डिव्हायजर्स ऑफ पी आर 1 अँड पी. तर हे जे इक्वेशन आपल्याला मिळाले जे आपण अज्युम केले त्याच्यावरून त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि जे गिव्हन मध्ये दिले तिथे आपल्याला असे दिले की डिव्हायजर ऑफ पी आर 1 अँड पी, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. किंवा आपण इथं असं लिहूया ओनली डिव्हायजर्स ऑफ पी आर 1 अँड पी, म्हणजे पीचे 1 आणि पी हे दोनच डिव्हायजर्स असतील. हे जे आपण स्टेटमेंट केलेलं आहे दुसरं ते गिव्हन मध्ये केलेलं आहे, गिव्हन वरून आपल्याला हे स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं आहे. आणि जे आपण अज्युम केले त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन नंबर 1 मधलं स्टेटमेंट मिळाले. मग जर पी हा प्राईम नंबर असेल तर त्याचे 1 आणि पी सोडून इतर कुठलेही डिव्हायजर्स असू शकत नाहीत, पण इक्वेशन 1 मध्ये आपल्याला जे स्टेटमेंट मिळाले त्याच्यानुसार असं आपण लिहिले की डिव्हायजर ऑफ पी इज 2, म्हणजे 1 आणि पी सोडून आणखी एक त्याचा डिव्हायजर आहे 2, विच इज नॉट पॉसिबल. म्हणजे जे आपल्याला गिव्हन मध्ये दिलं होतं त्याच्याशी कॉन्ट्रॅडिक्टरी विधान आहे. सो विच इज अ कॉन्ट्रॅडिक्शन, म्हणजे तो जर प्राईम नंबर असेल तर त्याचे दोनच डिव्हायजर असले पाहिजेत 1 आणि पी, 2 हा त्याचा डिव्हायजर असू शकत नाही, याचा अर्थ आपल्याला इथे कॉन्ट्रॅडिक्शन मिळाली. कॉन्ट्रॅडिक्शन का मिळाली, तर जे आपण अज्युम केले ते चुकीचं आहे. आपण अज्युम काय केले तर हे स्टेटमेंट आपण अज्युम केले की पी इज नॉट अन ऑड नंबर, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग पी इज नॉट अन ऑड नंबर हे जर स्टेटमेंट चुकीचं असेल तर करेक्ट स्टेटमेंट काय असेल, तर पी इज अन ऑड नंबर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, पी इज अन ऑड नंबर. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रूफ, म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं थोडा वेळ आपण असं अज्युम केलं की ते चुकीचं आहे. मग ते चुकीचं आहे असं अज्युम करून आपण जर स्टेप्स मांडत गेलो तर आपल्याला कॉन्ट्रडिक्शन मिळाली, विरोधाभास मिळाला. म्हणजे जे आपण अज्युम केलं होतं ते चुकीचं आहे, म्हणजे बरोबर स्टेटमेंट आपल्याला मिळणार जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, दॅट इज पी इज अन ऑड नंबर. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट.